देशभरासह राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाची रुग्णसंख्या जी आहे ती आपल्याला वाढताना बघायला मिळते आणि त्याच पार्श्वभूमीवर देशात आणि राज्यामध्ये मॉक ड्रिलचं आयोजन करण्यात आलेलं आहे. एकूणच कोविडसाठी सज्ज राहण्यासाठी हे मॉक ड्रिल जे आहेत ते पार पडत आहे. आज आणि उद्यामध्ये मॉक ड्रिल पार पडणार आहे. अशा जे जे रुग्णालयामध्ये मॉक ड्रिल जे आहेत ते सध्याला सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. आपण बघू शकता की एक ॲम्ब्युलन्स जी आहे ती आणण्यात आलेली होती. त्यानंतर जो एक डमी रुग्ण आहे त्याला इथं भरती करण्यासाठी आणण्यात आलेलं होतं आणि एकूणच कर्मचाऱ्यांना जे नव्याने आलेले आहेत त्यांना ही संपूर्णपणे माहिती व्हावी यासाठी हे मॉक ड्रिल जे आहे ते पार पडण्यात येत आहे. आता या संदर्भात जर का बोलायचं तर ॲम्ब्युलन्समधनं जो रुग्ण आलेला आहे तो सगळ्यात पहिले इथं त्याचं रजिस्ट्रेशन जे आहे ते आपल्याला होताना बघायला मिळेल. एक डमी रुग्णाला इथं आणलं गेलेलं होतं आणि त्यानंतर इथं त्याचं रजिस्ट्रेशन जे आहे ते पार पडलं होतं. त्यामध्ये जर का बघायचं तर जे आरोग्य कर्मचारी आहेत त्यांच्याकडनं त्याचं रजिस्ट्रेशन जे आहे ते करण्यात आलं आणि त्यानंतर त्याची स्वॅप जी आहे ती देखील इथं घेण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळालं. त्यासाठी हे वेगवेगळे कॅबिन्स जे आहेत ते आपल्याला बघायला मिळत आहेत. एकूणच डॉक्टरांचे हे कॅबिन आहेत. या डॉक्टरांच्या कॅबिनमध्ये एकूण त्याचा जे टेम्परेचर आहे किंवा मग एकूण स्वॅब आहे ह्या सगळ्या गोष्टी असेल किंवा मग ऑक्सिमीटरनी त्याची टेस्ट असेल ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते या संपूर्ण यामध्ये कॅबिन्समध्ये पार पडणार आहेत. आणि त्यानंतर जे आपण स्वॅब्स बघायचो तशा प्रकारचा स्वॅब देखील इथं घेतला जाताना आपल्याला बघायला मिळालेला. प्रामुख्यानं मागील 2 वर्षांमध्ये एकूण पीपीई किट जी घातलेले आरोग्य प्रशासक आहे ते आपल्याला कमी होताना बघायला मिळालेले होते. मात्र पुन्हा एकदा कोरोनाची रुग्णसंख्या जी आहे ती वाढताना आपल्याला बघायला मिळाली आणि त्याच पार्श्वभूमीवर संपूर्ण मॉक ड्रिल जे आहे ते होताना बघायला मिळत आहे. सोबतच एकूण जो टेस्ट घेतल्यानंतर जो स्वॅब आहे त्याचं एकूण इथे ही लॅब आहे कोविडची लॅब आहे आणि त्या कोविडच्या लॅबमध्ये एकूण जी आरटीपीसीआर असेल किंवा मग स्वॅब टेस्ट असेल ती पॉझिटिव्ह येत आहे की निगेटिव्ह येत आहे हे आपल्याला इथं कळणार आहे. सध्याला जर का बघायचं तर जे जे रुग्णालय हे नॉन कोविड आहे त्यामुळे कोविडच्या संदर्भात काही जे रुग्णालय आहेत जे जे समूहाचे ते देखील आपल्याला याच परिसरामध्ये बघायला मिळतात आणि त्या परिसरामध्ये जर का तो रुग्ण पॉझिटिव्ह आला तर त्याला जीटी सेंट जॉर्ज असेल ह्या रुग्णालयामध्ये भरती करण्यात येणार आहे. सेंट जॉर्ज हे पूर्णपणे कोविडसाठी राखीव ठेवण्यात आलेलं होतं. आपल्याला माहिती आहे मागे देखील ते राखीव होतं आणि तशाच प्रकारची जर का परिस्थिती आली तर सेंट जॉर्ज हे पूर्णपणे आपल्याला कोविड होताना कोविडचं रुग्णालय होताना बघायला मिळेल. इथं आपण बघू शकतो जर का पेशंट हा पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला या बाजूला आपल्याला घेऊन जाताना बघायला मिळेल. एकूणच सस्पेक्टेड जे रुग्ण आहेत त्यांचा स्वॅब असेल किंवा मग तो पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे हे लगेच कळत नाही आणि अशा वेळेला त्याला इथं भरती जी आहे ते होताना आपल्याला बघायला मिळेल आणि त्याच प्रकारची ही व्यवस्था जी आहे संपूर्णपणे इथं आपल्याला बघायला मिळते आहे. कॅमेरामॅन गजानन बाळापूरकरसह अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.